उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत. जेव्हा शपथविधी सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष आपल्या नवीन मुख्यमंत्र्यांकडे लागलं होतं, जेव्हा सगळे कॅमेरे उद्धव ठाकरे यांच्यावर खिळलेले होते, तेव्हाच एक चेहरा अजून होता ज्यांच्यासाठी तो दिवस उद्धव ठाकरे यांच्या इतकाच महत्वाचा होता. कारण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय हे ध्येय दोघांनाही सोबतच साधायचं होतं आणि तो चेहरा होता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी ठाकरे यांचा. कारण त्यांनाही महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री हा मान मिळाला होता. आजच्या या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंच्या बेटर हाफ ते शिवसेनेच्या वहिनी साहेब बनलेल्या रश्मी ठाकरे यांच्याबद्दल. तुम्हाला माहितीये की रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट पहिल्यांदा कोणी घडून आणली, या सात जन्मांच्या रेशीम गाठी कधी बांधल्या गेल्या होत्या. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत.com आणि मी कीर्ती. आज लोकमतच्या या नाते स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत. रश्मी माधव पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचं लग्नापूर्वीचं नाव. त्यांचा जन्म कोकणातल्या दाभोळे गावचा. पुढे कुटुंब डोंबिवली म्हणजेच आपल्या डोंबिवलीमध्ये स्थायिक झालं. शांत स्वभाव, सतत स्वतःला कामात व्यस्त ठेवतात. 1980 दशकात डोंबिवलीतल्या वजे केळकर कॉलेज मधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रश्मी पाटणकर यांच्या रश्मी ठाकरे होण्यामागे हात राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती यांचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1987 रश्मी LIC मध्ये रुजू झाल्या. ही नोकरी कंत्राटी स्वरूपाची होती. नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्यासोबत ओळख झाली आणि मुख्य म्हणजे जयवंती यांनीच रश्मी यांचं स्थळ आपल्या दादूसाठी घरी सुचवलं. हो, सगळे बहीण भाऊ उद्धव ठाकरे यांना प्रेमाने दादू म्हणतात. आणि 13 डिसेंबर 1988 उद्धव ठाकरे आणि रश्मी पाटणकर यांचं लग्न झालं. जयवंती श्रीकांत ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी यांची भेट घडवून आणली. तेव्हा ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. तेव्हा ते फोटोग्राफी करायचे आणि या ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं. त्यांनी चौरंग नावाची एक ऍड एजन्सीही सुरू केली होती. ती जास्त काही चालली नाही आणि मग रश्मी यांनी आपल्या पतीला सक्रिय राजकारणात येण्यासाठी मनवलं. सुरुवातीला त्यांना बाळासाहेबांची आदरपूर्वक भीती वाटायची, पण आई मीनाताई आणि उद्धव ठाकरे यांनी मला घरामध्ये रुळायला मदत केल्याचंही रश्मींनी अनेकदा सांगितलंय. आणि ज्या पद्धतीने मीनाताई शिवसैनिकांचं स्वागत करायच्या, अगदी तसंच रश्मीताई सुद्धा करतात हे विशेष. अगदी बाळासाहेब यांच्या आजारपणात सुद्धा दररोज कित्येक शिवसैनिक त्यांना भेटायला मातोश्री इथे येत, तेव्हा सुद्धा त्या कुणालाही जेवण केल्याशिवाय जाऊ देत नसत. मा साहेब मीनाताईंनी शिवसेनेचा डोलारा सांभाळला. अगदी त्याचप्रमाणे रश्मीताई सुद्धा अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांच्या गरजांकडे लक्ष ठेवतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले. शिवाजी पार्कवरच्या एका दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे हा तुम्हाला देतो असं भावनिक वक्तव्य लाखो लोकांच्या समोर केलं होतं. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली. त्यातही रश्मीताईंनी त्यांना पुरेपूर पाठिंबा दिला. गेल्या 10 वर्षात रश्मी ठाकरेंनी महिला नेतृत्वाची फळी उभी केली. मध्यंतरी काळात उद्धव ठाकरेंनी जे काही निर्णय घेतले त्यात निश्चितच रश्मी ठाकरे यांची प्रेरणा आहे. शिवसेनेच्या महिला नेत्यांशी रश्मीताईंचा उत्तम संपर्क आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास खर तर एक खडतर प्रवास होता. या 15 वर्षांच्या काळात बरेच कसोटीचे क्षण त्यांच्या वाट्याला आले. या काळात नारायण राणे यांनी केलेलं बंड असो, सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे यांनी पक्ष सोडून नवीन पक्षाची स्थापना केली, किंवा मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने सुरू केलेला झंझावात असो, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पावलो पावली होत्या त्या त्यांच्या अर्धांगीने. त्याचसोबत राजकारणात असताना घरात कौटुंबिक वातावरण जपलं जाईल याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं. त्यांच्या मते मुलांची जडणघडण होते ती कौटुंबिक वातावरणातच.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रश्मी ठाकरे यांनी यावेळच्या सत्ता समीकरणात महत्वाची भूमिका बजावल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या त्या मा साहेब टू म्हणून सुद्धा ओळखल्या जात आहेत. आता त्यांच्याकडे केवळ मिसेस मुख्यमंत्री म्हणून पाहता येणार नाही, तर त्या एका आमदाराच्या मातोश्री सुद्धा आहेत. आदित्य ठाकरे यांना राजकारणात आणण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच विशेष परिश्रम घेतले. आदित्य ठाकरेंच्या पहिल्याच निवडणुकीत प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली. राजकीय क्षेत्रातील अचूक जाण आणि अचूक माहिती ठेवणाऱ्या रश्मी ठाकरे या एक उद्योजकही आहेत. सामवेद रिअल प्रायव्हेट लिमिटेड आणि सहयोग डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन मोठ्या फर्मच्या त्या संचालकही आहेत. याशिवाय इलोरिया सोलर, हिबिकस फूड आणि कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीजच्या त्या आदित्य यांच्यासह संचालकही आहेत. रश्मी ठाकरे यांना फावल्या वेळेत गझल गायलाही आवडतं. असं म्हणतात की देअर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ही म्हण खऱ्या अर्थाने खरी ठरते. या आहेत रश्मी उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी, उद्धव ठाकरे यांच्या रणनीतिकार, पाठीराख्या, शिवसैनिकांच्या ताई साहेब, एका तरुण आमदाराच्या मातोश्री, शिवसेनेचा पडद्यामागचा एक अभ्यासू चेहरा आणि बरंच काही.